देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. महाराष्ट्र सीमेवरील उजळम गावात पोलिसांना गांजा लागवड केलेली शेती सापडली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांजाचे रोप उपटून टाकले. पोलिसांच्या पथकाने 700 अधिक गांजाची रोपे जप्त केली. महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या बसव कल्याण तालुक्यातील उजळम गावातील तुरीच्या शेतात रविवारी जिल्हा पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे लागवड गांजाची रोपे शोधून उपटून टाकली. मिळालेल्या माहितीच्या आधारे खाकी फोर्सने छापा टाकला असता 3 एकर जागेत लावलेला गांजा 6 फुटांपर्यंत वाढल्याचे आढळून आले. 700 अधिक झाडे उपटून टाकली असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. असा अंदाज आहे की 3 क्विंटल 50 किलो गांजा हे महाराष्ट्रातील हिपरगाव गावातील शेतकरी बसवंतरावांचे शेत आहे. ही जमीन कर्नाटकातील सर्वेमध्ये नंबरची असली तरी मालक महाराष्ट्रातील आहे. बिदर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटे, DYSP JS न्यामगोंडा, CPI कृष्णकुमार, PSI सुवर्णा व इतर पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मंडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಂಟಳ PSIಗೆ ಮಾಹಿತಿ ಬರುತ್ತಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಉಜಲಾಂಬ ವಿಲೇಜ್ ಗೆ ಸೇರಿದ ಒಂದು ಹೊಲದಲ್ಲಿ ಗಾಂಜಾ ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕಿದಾಗ DYSP ಹಾಗೂ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ತಂಡ ಹೋಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿದಾಗ ನಿಜವಾಗಲೂ ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡೆದಿದ್ದು ಸುಮಾರು 6 ಫೀಟ್ ಉದ್ದಕ್ಕೆ ಬೆಳೆದಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿರುತ್ತದೆ. ತಕ್ಷಣ ನಮ್ಮವರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪಂಚರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ರೈಡ್ ಮಾಡಿ ಆ ಎಲ್ಲ ಬೆಳೆಯನ್ನು ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವ ಇದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಸುಮಾರು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು 700 ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿರುತ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಕೂಡ ಬಂದು ಇವತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಹೊಲದ ಮಾಲೀಕರು ಬಸವರಾಜ್ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದಾರೆ, ಬಸವಂತ್ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದಾರೆ. ಈ ಹೊಲದ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಬಟ್ ಆ ಹೊಲದ ಯಜಮಾನರು ಮಾತ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರಾಗಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಇನ್ನೂ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಗಿಡಗಳು ಸುಮಾರಿವೆ ಹೊಲದಲ್ಲಿ, ಇನ್ನೂ ಕಿತ್ತಾಕು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 2 ಕ್ವಿಂಟಾಲ್ಗಳಾಗಬಹುದಂತ ನಮ್ಮ ಅಂದಾಜು. ಪೂರ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಗಿಡಗಳನ್ನು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದ ನಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ವೈಭವ್ ಮುಳೆ ಸಹ ಮಹೇಶ್ ಹುಲ್ಸುಲ್ಕರ್, ABNews ಹುಲ್ಸೋರ್.